नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षेचे जे काही हॉल तिकीट आले आहेत त्या हॉल तिकीटला आपण मोबाईलमधूनच PDF स्वरूपामध्ये कशा पद्धतीने डाउनलोड करणार आहोत, तर हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया आणि व्हिडिओला पूर्णपणे पहा आणि समजून घ्या आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया. तर आपल्याला काय करायचं, आपल्या मोबाईलमध्ये आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये क्रोम ॲप्लिकेशन असते, तर ह्या क्रोम ॲप्लिकेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो सर्च ऑर टाईप URL दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे MSCE पुणे. आपण सर्च केल्यानंतर आपल्या समशा पद्धतीचं एक विंडो ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला MSCE पुणे जो दिसत आहे वर, त्यावर पुन्हा क्लिक करायचं आपल्याला. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल. तर या ठिकाणी आपल्याला आपल्या जो काही 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षेचे हॉल तिकीट आहेत ते आपल्याला डाउनलोड करायचे आहे. तर या ठिकाणी बघा, डाव्या बाजूला शिष्यवृत्ती परीक्षा 2023 इयत्ता 5वी व इयत्ता 8वी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर शिष्यवृत्ती परीक्षा 2022, शिष्यवृत्ती परीक्षा 2023 आणि शिष्यवृत्ती परीक्षा 2024 असा आपल्यासमोर जो काही पेज आहे तो दिसेल. तर आपल्याला 2024 यावर क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला याला थोडं झूम करा आणि झूम केल्यानंतर बघा, इथे शाळा लॉग इन दिसत आहे. तर या शाळा लॉग इनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि शाळा लॉग इनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला जो काही युजर आय डी आहे तो आपला एवढाच नंबर असते. या ठिकाणी आपला एवढाच नंबर टाका आणि या ठिकाणी आपल्याला जो आलेला पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे. आणि जर समजा तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर किंवा विसरला असेल तर तुम्ही या फॉरगेट पासवर्डवर क्लिक करा आणि पुन्हा आपला पासवर्ड रिसेट करून घ्या. तर या ठिकाणी मी आता पासवर्ड टाकणार आहे. तर बघा, या ठिकाणी मी यूजर आय डी आणि पासवर्ड टाकलेला आहे. आता मी लॉग इन करणार आहे आणि लॉग इनवर क्लिक केल्यानंतर बघा, आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. तर आपल्याला आपल्यासमोर जो इंटरफेस ओपन झालेला आहे तर त्या इंटरफेसमध्ये पहा, या ठिकाणी आपल्याला हॉल तिकीटचे ऑप्शन दिसत आहे. आपल्या उजव्याकडे बघा, या ठिकाणी आपल्याला हॉल तिकीटचे ऑप्शन दिसत आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला ज्या मुलींचं किंवा मुलांचं हॉल तिकीट ओपन करायचं आहे तर त्याच्या नावासमोर जो हॉल तिकीट दिसतं त्याच्यावर क्लिक करा. आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा, आपल्यासमोर असं हॉल तिकीट दिसणार आहे. आणि हॉल तिकीट दिसलं की याला आपल्याला काय करायचे, प्रिंट करायचे. तर प्रिंटसाठी आपण मोबाईलमध्ये जायचं आणि याला PDF स्वरूपामध्ये बनवायची. तर बघा, या ठिकाणी जो डाव्या कोपऱ्यामध्ये प्रिंट हॉल तिकीट दिसत आहे तर त्या प्रिंट हॉल तिकीटवर क्लिक करा. आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. तर बघा, आपल्यासमोर आता अशा पद्धतीने एक इंटरफेस ओपन झालेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की जो उजव्या हाताकडे जे 3 डॉट दिसत आहेत त्या 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सेव्ह ॲज PDF असा ऑप्शन दिसेल. तर आपल्याला सेव्ह ॲज PDFवर क्लिक करायचं आहे. आणि सेव्ह ॲज PDFवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचं नाव चेंज करता येईल. तुम्हाला ज्या मुलाचं ते हॉल तिकीट असेल त्या मुलाचं नाव इथं आपण टाकून ठेवू शकतो. जसं मी इथं ज्या मुलीचं हॉल तिकीट आहे त्या मुलीचं इथं मी नाव टाकणार आहे आणि सेव्ह करणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सेव्ह केल्यानंतर हे हॉल तिकीट आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह होऊन जाईल. आपण फाईलमध्ये चेक करू शकता त्या ठिकाणी ही जी हॉल तिकीट आहे ती सेव्ह झालेली असते. तर अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे 5वी आणि 8वीचे जे काही शिष्यवृत्तीसाठी बसलेले मुलं आहेत त्यांचे हॉल तिकीट आपण डाउनलोड करू शकतो. जर आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.